हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं रुटीन शेअर करते आणि आजच्या रुटीनमध्ये आम्ही महिनाभराचा किराणा भरला आहे, तर किराण्यामध्ये भरपूर चेंजेस केला आहे कारण का आता आले डिलिव्हरी जवळ आणि डिलिव्हरीसाठी लागणारं साहित्य ह्या महिन्यात मी भरलेलं आहे। तर ते कोणतं कोणतं साहित्य ते तुम्हाला पाहायला मिळेलच। मला जितकं माहिती आहे तितकं भरण्याचा प्रयत्न केला आहे आणि जसं आठवेल तसं मी आणखी आणेलच पुढे। तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता की ह्या ह्या गोष्टी आणून ठेव, कारण का तयारी आता मी एकटीच करते, सध्या तरी सोबत कोण नाही आहे। जसं मला आठवेल तसं मी भरते सामान आणि आता आठवा महिना संपत आला आहे तर नवव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी कधी होऊ शकते म्हणून ही सगळी तयारी आता मी आठव्या महिन्यातच करत आहे। आणि राशनमध्ये चेंजेस म्हणजे डिलिव्हरीमध्ये गरम वस्तू भरपूर खाल्ल्या जातात किंवा सीझर जर झालं तर पत्ते पाळावे लागते, मग ते जे साहित्य असतं तर ते आणले आणि मेथीचे लाडू वगैरे खाल्ले जातात तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य तर ते सगळं मी आणून ठेवलं आहे। आणि आणखी थोडंफार वस्तू आणायच्या आहेत कारण की हे आम्ही ग्रोसरीमधून आणलं आणि काही वस्तू आमच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा मिळतात, तर कॅन्टीनला जाणं काही झालं नाही। एक दोन दिवसामध्ये मी जाईलच आणि त्यावेळेस लाडवांसाठी तूप वगैरे लागेल किंवा मलासुद्धा पुढे तूप लागेल तर ते सुद्धा आणायचं आहे। आणि डायपर विस्पर ह्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत तर त्यासुद्धा कॅन्टीनमध्ये रिझनेबल रेटमध्ये मिळतात, त्याच्यामुळं मी त्या कॅन्टीनमधूनच घेणार आहे। आणि हे इतकं साहित्य मी भरलं आहे, आता खोबरंसुद्धा इतकं व्यवस्थित इथे पंजाबमध्ये मिळत नाही आपल्यासारखं। तर हे गोट्या नारळाचं खोबरं आहेत तरी पण मी आणलं आहे कारण का लाडूमध्ये टाकायला खोबरं लागतं। खारकासुद्धा आणले दोन प्रकारच्या, एक चॉकलेटी कलरचे खारीक आणि एक टपकेरी रंगाचे खारीक। तर दोन प्रकारच्या खारीक आणलेत लाडवांमध्ये टाकायला आणि मला आळू नाही भेटलं तर ते सुद्धा आणायचं आहे। आणि आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। आता जे काही साहित्य मी भरलं आहे तर ते एका बॉक्समध्ये भरून ठेवतो आहे आम्ही, रुद्रा मला मदत करते। आणि आता हे सगळं साहित्य भरून झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी दुपारची, तर आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला पुढे दाखवतेच। तर आता सगळं साहित्य त्यांनी मला आणून दिलं आहे आणि जे काही बरण्यांमध्ये साहित्य भरायचं आहे तर ते मी भरून ठेवते। आता इथेही आवळा कँडी आहे तर ती समोरच ठेवते, म्हणजे बघितल्यानंतर एक दोन असं खायला, नाहीतर मग त्या बॉक्समध्ये ठेवली तर ते तशीच पडून राहील। त्याच्यामुळे ज्या काही खाणाऱ्या वस्तू आहेत तर त्या अशा बरण्यांमध्ये भरून ठेवते। आणि चॉकलेट होते इमलीचे तर ते सुद्धा भरून ठेवलं आहे। तर आता आले किचनमध्ये आणि स्वयंपाकाची तयारी। तर आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये इथे थोडीशी पालक होती फ्रीजमध्ये, तर ती खराब होऊन जाण्यापेक्षा थोडीशी गरम करून घेते आणि मिक्सरला फिरून घेते, एक छान अशी ग्रेव्ही तयार होईल। आणि सकाळी नाश्त्याला अंडी उकडली होती, पोहेसुद्धा केले होते, तर सगळ्यांनी पोहे खाल्ले, अंडी कोणी खाल्लीच नाही, तर म्हटलं दुपारी अंडा आणि पालक याची ग्रेव्ही बनवायची। तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता हे ते लसूण सोलून घेते किंवा आणखी काही लागणारं साहित्य मसाला वेगळा थोडासा तयार करून घेते, कांदा वगैरे कट करून घेते। आणि इथे रुद्राच्या पप्पाने सकाळी नाईट ड्युटी करून आल्यानंतर सकाळी येताना हा फिश नदीचा भेटला आहे शिवडा, हा शिवडा फिश घेऊन आले, तर तो मी फ्राय करणार आहे। आणि जसं आपण मच्छी मॅरिनेट करून ठेवतो तशीच आता 15-20 मिनटं मॅरिनेट करून ठेवते। तर लिंबू पिळून घेतला, चवीनुसार मीठ आणि हळद घातले, ते छान मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर भरभरीत अशी पेस्ट बनवले तर ती लावून घेते। मिक्सरला फिरून जरी तुम्ही घेतले तरी चालेल। आणि आता इथे लाल तिखट, गरम मसाला किंवा धनिया पावडर, जे काही सुके मसाले आपल्याकडे असतात तर ते ॲड करायचे आणि छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं। अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल, पण आता माझ्याकडे वेळ इतका नाही आहे तर मी 15-20 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आता इथे सगळा माशाला व्यवस्थित असा मसाला लावून घेतल्यानंतर आता फ्राय करण्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे। आणि जर बारीक रवा असेल तर तो घेऊ शकता, आता माझ्याकडे बारीक रवा नाही आहे तर त्याच्यामुळे मी थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे चवीनुसार, लाल तिखट, थोडीशी हळद, ह्याच्यामध्ये जरी सुके मसाले ॲड केले थोडे थोडे तरी चालतात। आणि आता जी पालक आपण गरम करून घेतली होती म्हणजे गरम पाण्यामध्ये, तर ती मिक्सरला फिरून घेते। पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही मिक्सरला फिरवताना, नाहीतर सगळं अंगावरती उडतं, म्हणून
पालक असेच टाकायचे आणि फिरून घ्यायचे. छान मस्त एक ग्रेव्ही तयार झाले. आणि आता अंडा पालक ग्रेव्ही, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर ही ते अंडी उकडून सकाळीच घेतली होती मग अशी सांगितल्याप्रमाणे. तर ही अंडी तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी उकडलेली घालायची आणि छान असं ब्राऊन रंग येतोपर्यंत ही फ्राय करून घ्यायची. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता अंडी सगळीकडून मस्त लालसर अशी झाली की काढायची आणि त्याच कढईमध्ये फोडणीला घालायची. झटपट होणारी रेसिपी आहे आणि हेल्दी टेस्टीसुद्धा लागते. तर लसूण घातले आता तेलामध्ये फोडणीला, कढीपत्ता, बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची. लालसर रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचा हा कांदा. कांद्याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर मग बारीक कट केलेला टोमॅटो ह्याच्यामध्ये ॲड करायचा. जरी तुमच्याकडे वाटण्याचा मसाला असेल तरी तो सुद्धा घालू शकता, पण आता वाटण मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी बारीक कट करून कांदा घेतला, टोमॅटो, हिरवी मिरची. आणि आता हे सुके मसाले ॲड केले, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, हे सगळे मसाले ॲड केले. छान मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ तेलामध्ये छान भाजून घ्यायचा हा मसाला आणि त्याच्यानंतर आपण जी पालक मिक्सरला फिरून घेतली तर ती ॲड करायची. त्याच्या आधी थोडीशी कोथिंबीर कट करून घाला फोडणीमध्ये, म्हणजे छान टेस्ट येते. आता ही पालक मिक्सरला फिरवलेली तर ती घातले आणि छान मिक्स करून घ्यायची. मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं. आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. मला जास्त पातळसुद्धा नको त्याच्यामुळे मी कमी पाणी घातलं. आणि जी आपण अंडी फ्राय करून घेतली होती तर त्यांना छोटासा असा मध्ये कट द्यायचा, म्हणजे या अंड्यामध्ये तो मसाला चांगला मिक्स होईल. आता पालकला चांगली उकळी आल्यानंतर ही कट केलेली अंडी त्या पालकच्या ग्रेव्हीमध्ये घालायची. छान मिक्स करायची आणि 5 मिनटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून ही ग्रेव्ही शिजून द्यायची. जास्तसुद्धा शिजवायची नाही, नाहीतर मग पालकचा कलर चेंज होतो, हिरवा कलर राहणार नाही. म्हणून 5 ते 6 मिनटं शिजून घ्या. आणि आता फिश फ्राय करून घेते. फिश फ्राय करताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग फिश फ्राय करून घ्यायचे. तर जे कोटिंग केली होती तांदळाची, बेसन पिठाची, ती कोटिंग लावून घेतली आणि मग तेलामध्ये हे फिश मी सोडलेत. छान दोन्ही साईडने मस्त खरपूस असं मीडियम गॅसवरती मच्छी फ्राय करून घ्यायची. थोडा वेळ लागतो, उशीर लागतो, पण मस्त मच्छी फ्राय करून झाल्यानंतर छान लागते. तर आता ही पहिलीच बॅच आहे. अजून एक वेळा मच्छी फ्राय करून घेईल जे राहिले ते, त्याच्यानंतर भाकरी वगैरे ते बनवेल, भात वगैरे. आणि इथे अंडा पालक ग्रेव्ही तयार झाले, फिश फ्राय करून सुद्धा घेतलं. जी बाकीची फिश राहिले तर ती तव्यामध्ये आता मी टाकले. आणि आता थाली बनवते दुपारच्या जेवणाची. तर कांदा घेतला आहे, लिंबू, तांदळाची भाकरी, थोडासा भात आणि फ्राय केलेली ही मच्छी, अंडा पालक ग्रेव्ही. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये हे इतके मेनू आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायसुद्धा विसरू नका. धन्यवाद.